मुंबईमध्ये गोवरची साथ सुरू आहे गोवरचा संसर्ग वाढलेला पाहायला मिळतो सध्या एकसष्ट रुग्ण हे ॲक्टिव्ह आहेत तर एक हजारच्या जवळपास गोवरचे संशयित रुग्ण आहेत गोवर नेमका काय होत कसा होतोय का संसर्ग हा वाढतो यावर बोलण्यासाठी जे जे रुग्णालयाच्या आदेश आता डॉक्टर पल्लवी मॅडम आपल्यासोबत आहेत नेमका गोवर का होतो आणि सद्यस्थितीमध्ये हा संसर्ग का वाढतोय मुंबईमध्ये गोवर हा आता वायरस हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा झाला आहे तर कोविडमुळे आपण तो ऐकलं तर गोवर हा पण एक व्हायरल इलनेसच आहे हा व्हायरसमुळेच होतो आणि हा लसीने टाळता येतो एक अशी धारणा आहे की कोविडच्या काळात कोविडवर भर असल्यामुळे किंवा मुलं बाहेर येत नसल्यामुळे ह्या लसीकरण कुठेतरी मागे पडलं आहे कुठेतरी कमी पडलं आहे म्हणून आपण आवाहन करत होतो की रेग्युलर लसीकरण तुम्ही सोडू नका तर गोवरचे रुग्ण मी लहान मुलांची डॉक्टर असल्यामुळे पण ह्या काळात येतच असतात सीझन बदलतात तसे त्यामुळे थोडे कमी जास्त आमच्याकडे पेशंट्स येत असतात पण ह्या वर्षी एकदम तो आकडा वाढलेला आहे आणि कुठेतरी लसीकरणची कमतरता एक असू शकेल आणि ही वेदर जी आहे हे कुठलाही व्हायरस एका वेदरमध्ये येत राहतं त्यामुळे ते गोवरचे उपाय आहेत म्हणजे एक तर तुम्ही सांगितलं की लसीकरण तर केलं पाहिजे लसीकरण मधल्या काळात झालं नाही त्यामुळे मात्र काय उपाय आहेत जेणेकरून याच्यावर आपण या संसर्गाला आटोक्यात आणू शकू लसीकरण हे परत महत्वाचं होणारच आहे कारण का गोवर एक असा आजार आहे ज्याच्या दोन लसी दिल्या की जवळजवळ शंभर टक्के बंद होऊन जातो इतकं ती इफेक्टिव्ह आहे काही काही लसी एवढ्या नाही आहेत जसं बी सी जीची आपली लस आहे ती टी बीसाठी आहे पण ती शंभर टक्के प्रोटेक्शन देत ही देते त्यामुळे पहिलं आव्हान हेच राहील की जमेल तिकडे जाऊन लसीकरण करून घ्या ताबडतोब इफेक्ट होणार नाही त्याला एक चार आठवडे लागतील तोपर्यंत काय करायचंय की जी कुपोषित मुलं आहेत ज्यांना काही दुसऱ्या आजार आहेत त्या मुलं दगावू शकतात त्यामुळे त्या मुलांना ते मुला जपायचंय आणि कुठल्याही मुलाला फिवर ताप आणि ही अंगावर पुरळ आली तर ता ताबडतोब डॉक्टरकडे कडे जायचंय म्हणजे जा त्याला कारण कळेल ते त्याचं इलाज सुरू होईल आणि कॉम्प्लिकेशन्स ज्यांनी मुलांना लक्षणं काय जसं तुम्ही म्हणताय पुरळ आले किंवा रॅश आले तर आणखी काय लक्षण आहे ज्याने समजायचं की आपल्याला गोवर होतोय किंवा गोवर झालं गोवर ना सहसा लहान मुलात जास्त जाणवतोय तरी आता एवढ्या प्रमाणात पसरले की थोड्या मोठ्या मुलात आणि म्हणजे प्रौढ लोकातही जाणवतोय तर पहिली लहान मुलांची लक्षणं अशी असतात की त्याला मी प्रोड्रोमल स्टेज म्हणतो मुलं चिडचिडी होतात रडतात खात नाही तेव्हा लक्षात येत नाही की हे काय होतंय त्याच्यानंतर ताप येतो आणि गोवरची जी पुरळ आहे ना ही टिपिकली कानाच्या मागून येते oh. आधी कानामागे दिसते hmm. आणि तोंडात पण एक ऑप्लिक स्पॉट्स असतात पण ते डॉक्टरला महामुश्किलीने दिसतात मी पालकांना सांगणारच नाही की मुलांचं तोंड बघत बसा yeah. पण कानाच्या मागे रॅश आहे का ताप आहे का मूल चिडचिड आहे का hmm. आणि आपल्या संपर्कात कुठल्या मुलाला असं ताप आणि रॅश आली असेल तर ही गोवरची लक्षणं समजावी त्यासोबत डोळ्यातून खूप पाणी येत राहतं नाक वाहत राहतं लाल झालेले असतात डोळे कधी कधी जुलाबही त्याच्यासोबत होतात कारण ते व्हायरल इन्फेक्शन आहे खोकला येऊ हो शकतो ही अनेक गोवरची लक्षणं आहेत पण सर्वात स्ट्रॉंग म्हणजे ताप आणि अंगावर पुरळ उठणं काळजी घेतली पाहिजे म्हणजे गोवर झाल्यानंतर नेमकी काय काळजी घेतली कसं आहे ना गोवर म्हणजे ह्याला आम्ही एक मेडिकल भाषेत व्हायरल एक्झॅन्थम म्हणतो असे पाच सहा प्रकारचे आजार आहेत चिकन पॉक्स पण असाच येतो पण त्याचे चट्टे थोड्या दिवसांनी वेगळे दिसतात पू भरलेले पाणी भरलेले तर पू भरलेले नाही फिफ्थ डिसीज असते रुबेला असतं हे सगळेच असतात तर जर ताप आणि ही पुरळ असेल तर लवकरात लवकर डॉक्टरकडे जावं ह्याचं सोपं कारण आहे जर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर सात आठ दिवसात मूल बरं होणार आहे पण ती नसेल किंवा गोवरचे कॉम्प्लिकेशन झाले तर मुलांना निमोनिया होऊ शकतो डोक्यात म्हणजे इन्फेक्शन होऊ शकतं गोवरमुळे तुम्ही डॉक्टरकडे जावं डॉक्टर तुम्ही म्हणाल काय वेगळं औषध देणार आहे का तर नाही विटॅमिन एच आम्ही देतो ज्यांनी प्रतिकारशक्ती वाढते आणि जे आतडं फुफ्फुस ज्याला डॅमेज झालंय ते भरून निघतं पण मी जसं म्हटलं काही मुलांना निमोनिया होऊ शकतं ब्रेनमध्ये होऊ शकतं तर डॉक्टर ते पिकअप करतात की हे लक्षणं आहेत काहीतरी सिरियस होणार आहे व्हेंटिलेटरवर जाण्याची वेळ येणार नाही हे होऊ शकतं होण्याची कारण हीच आहेत कारण आपण बघितलं काल आणि आजमध्ये दोन मृत्यू मुंबईमध्ये झाले नेमकी कारणं काय गोवरमुळे मृत्यू Uh, गोवरमुळे मृत्यू होण्याचं कारण ऍक्च्युअल गोवर असताना जे मृत्यू होतात ना त्या मुलांची प्रतिकारशक्तीच कमी असते कुपोषित बालकं असतात त्यांना न्युमोनिया होऊन जातं त्यांना ब्रेनमध्ये इन्फेक्शन होऊन जातं आणि त्याच्यामुळे मृत्यू होतं किंवा uh, uh, एक असं पण असतं एका मुलाला टी बी आहे आणि एच आय व्ही होतं त्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे ही कारणं मेनली असतात की प्रतिकारशक्ती कमी असेल आणि लसीकरण झालं नसेल लस असेल तर तुम्हाला प्रोटेक्शन मिळून जातं जर लस नसेल दिली तर प्रतिकारशक्ती कमी आणि हे कॉम्बिनेशन खूप अशा पण काही केसेस येत आहेत ज्यांचं लसीकरण झालेलं आहे त्यांना गोवर झालं आता हे लसीकरण म्हणून आपण दोन देतो खरं म्हणजे गोवरला एक लस पुरते पण कधी कधी काय असतं की आईला आईच्या शरीरात गोवरचे अँटीबॉडीज असतात कारण का तिला गोवर झालेला असतो तिच्या आयुष्यात मग जेव्हा तिची डिलिव्हरी होते तेव्हा ती ते मुलाच्या अंगातही असतात त्यामुळे कदाचित कधी कधी पहिली लस जी असते ती जर नीट दिली नसेल किंवा बरोबर दिली असेल तरी मुलाच्या शरीरात ते अँटीबॉडीज असतात ते तिथल्या तिथे त्या लसीच्या व्हायरसला मारून टाकतात आणि मुलाला प्रोटेक्शन मिळत नाही प्रश्न घरच्या गर घरी हा कोवर बरा होऊ शकतो जर लहान मुलांना गोवर झाला असेल तर कारण अनेकदा आपण बघतोय लिंबाचा पाळा त्याच्यावर झोपायचं ज्यांनी तो बरा होतो असं काही आहे का नाही नाही म्हणूनच ना हे जेव्हा आपल्याला या आजारांचं सायन्स माहिती नव्हतं तेव्हा ह्या सगळ्यांना देवीचा प्रकोप मानलं जायचं लिंबाच्या पालात काही हरकत नाहीये कारण का त्याच्यात अँटी इन्फेक्टिव्ह गुण आहेत पण गोवरचा इलाज घरच्या घरी करायचं नाही उलट ती अंधश्रद्धा सोडली पाहिजे लोक समजतात देवी आली आणि बाहेर नाही पडायचं जा कारण का गोवर आहे की नाहीत हे डॉक्टरच सांगेल कॉम्प्लिकेशन्स आहेत की नाही हे सांगेल आणि एक कावासाकी डिसीज आहे ज्याचे रुग्ण पण आम्हाला मुंबईत बऱ्यापैकी आढळतात ते सिव्हिअर गोवरसारखंच वाटतं पण त्याला ट्रीटमेंट आहे त्याला आय व्ही आय जी द्यायचं असतं आणि शासनाकडे ते फ्री मिळतं तर तुमच्या मुलाला कावासाकी डिसीज असेल जो औषध पाण्याने बरं होणार आहे आणि तुम्ही गोवर समजून अंगावर काढलं तर ते चुकीचं आहे तर डॉक्टर त्याला निर्णय घेऊ दे आता आमच्या जे जे हॉस्पिटलमध्ये पण जे पेशंट आलेत प्रत्येकाला आम्ही ऍडमिट नाही केलं आम्ही बघितलंय की गोवर आहे काही कॉम्प्लिकेशन्स नाहीयेत आई वडिलांना सांगितलं ही लक्षणं झाली तर परत घेऊन या नाही तर घरी घेऊन जा त्यामुळे हॉस्पिटलमध्ये या असं मी म्हणत नाहीये डॉक्टरला ना दाखवा त्याला निर्णय घेऊ द्या तुम्ही घरी बसून हे गोवरच आहे हे गोवरच नाहीये असं काही करू नका प्रत्येक प्रश्नांची उत्तरं खरं तर मॅडम मिळाली असेल त्यामुळे जर गोवरची लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांना ते दाखवा कारण डॉक्टरांना दाखवल्यानंतरच पुढचे उपचार नेमके काय घ्यायचे आहेत ते डॉक्टर तुम्हाला सांगतील आणि गोवर आपण सुरक्षित बाहेर पडू कॅमेरा अजित शिवतरकर समी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट